नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा भेजने यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या साडीपासून आपण हे पिलो कवर बनवणार आहोत, कुशन कवर। एका ताईची रिक्वेस्ट पण होती कुशन कवर बनवून दाखवा म्हणून, तर चला आता आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कुशन कवर कसे बनवायचे ते बघूया। बघा इथे मी साडी हातरून घेतलेली आहे, त्यावरती आपण अशी पिलो ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अशी फोल्ड करून घ्यायची आहे। म्हणजे तुमचं जेवढं तुमच्या जे मागची कुशन असेल ती तुम्ही इथे टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण एक फोल्ड करून घेतलेली आहे, ठीक आहे। आणि मी हा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेत आहे। जर तुमचं जे माप असेल ते तुम्ही असे ठेवून घ्यायचे आहे उशी पिलो, आणि अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट जो असेल साडीचा तो कटिंग करून घ्यायचा आहे। तसेच मी या अगोदर पण साडी कवर, ब्लाउज कवर, पुन्हा टीपॉय, टेबल कवर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत, ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा या, ठीक आहे। दोन्ही पण साईडचे पार्ट आपण कटिंग करून घेतलेले आहेत, त्यानंतर आपण अशा पद्धतीने इथे डबल फोल्ड करून घेणार आहोत, ठीक आहे, अशा पद्धतीने। तर बघा मी डबल फोल्ड करून तिथे टाचणी लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे स्टिचिंग करायला पण सोपं पडेल आणि पुन्हा पुन्हा आपल्याला इथे पिलो ठेवण्याची गरज पडणार नाही। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण डबल फोल्ड करून टाचणी लावून घेत आहे। एकदम सोपी पद्धत आहे आपली उशीचं कवर शिवणं किंवा पिलो कवर शिवणं। आणि मी तसेच या अगोदर पण खूप सारे DIY ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया, ओल्ड साडीचा रियूज खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे डोरमॅटचे पण, ते तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा। तर बघा मी साईडला पण एक एक टाचणी लावून घेत आहे। आता आपण हे स्टिच करून घेऊया, तर मी अगोदर पिलो बाहेर काढून घेत आहे आणि आपण याची स्टिच करून घेणार आहोत जसे आपण टाचणी लावून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने, ठीक आहे। तर तुम्हाला व्हिडिओ मधलं काही हे आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना, जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तसेच या चॅनलवर तुम्हाला सर्व काही यूजफुल कंटेंट, यूजफुल व्हिडिओज बघायला मिळतील शिवणकामाबद्दल, तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशा पद्धतीने मी जिकडनं आपण फोल्ड केलेलं होतं दोनही साईडला तिथे आपण व्यवस्थित अशी स्टिच करून घेतलेली आहे। तर यानंतर आपण अशा पद्धतीने हा ठेवून घ्यायचा आहे कपडा जसं आपण तिथे पिलोला घडी घातली ती सेम त्याच पद्धतीने। तर मी अगोदर टाचणी लावून घेतली होती जेणेकरून मला पुन्हा पुन्हा पिलो ठेवण्याची गरज पडणार नाही, त्यासाठी तुम्ही पण अगोदर जर टाचणी लावून घेतली तर तुम्हाला पण पुन्हा इथे पिलो ठेवून बघण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे। तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघता, कमेंट पण करतात, खूप छान छान ताई कमेंट करतात, तर त्या कमेंट पण मी इथे तुम्हाला काही शो करते। काही ताईंना तर डोरमॅट डिझाईनच खूप आवडतात बघायला, त्यामुळं मी जास्तीत जास्त डोरमॅटचेच व्हिडिओ अपलोड करत असते। पण जर रिक्वेस्ट असेल दुसऱ्या व्हिडिओसाठी तर ते पण मी त्या ताईंची रिक्वेस्ट असेल ती पूर्ण पण करत असते। म्हणजे काही ताईंना म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त माझा ऑडियन्स आहे ना माझ्या ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया डोरमॅट हेच व्हिडिओ बघायला म्हणजे आवडतात त्यांना, ठीक आहे। दोन्ही पण साईडने आपण स्टिच करून घेतलेले आहे अशा कडेकडेने अशा पद्धतीने दोन्ही पण साईड आपण आता एक्स्ट्रा पार्ट मी कट करून घेत आहे। मैत्रिणींना दोन्ही पण पार्टला मी डबल स्टिच करून घेतलेली आहे। आता यानंतर आपण हे म्हणजे राईट साईडला टर्न करून घेत आहोत, पलटी मारून घेत आहोत। अशा पद्धतीने आपले कवर बनून तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही पिलो उशी घालून घेत आहोत। तर बघा अशा पद्धतीने आपण ही खालची जी बाजू आहे ती वरती काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली ही पिलो कवर बनून तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही ही आहे आपली आतली बाजू आणि ही आहे आपली बाहेरची बाजू। बघा किती सोपी आहे कवर शिवणं, काहीच अवघड नाही आणि ते पण आपण फक्त साडीपासूनच बनवलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही पिलो कवर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षा फॅशिने चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर। आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय।
तर बघा अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पिलो कवर कशी बनवायची ते दाखवलेलं आहे। तर कशी वाटली ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार।